मी पहिला आधी एक गैरसमज आपला दूर करतो. ते माझं स्वतःचं कुठचंही पॅनल नव्हतं. जे सगळे रंगकर्मी आहेत, नाट्यकर्मी आहेत, मी या संस्थेचा विश्वस्त आहे आणि आता देखील येताना मी त्यांचं अभिनंदन करायला आलेलो आहे. बाकी या क्षेत्रामध्ये कोणी राजकारण आणलं असेल मला माहीत नाही, परंतु मी कुठच्याही पॅनलसोबत नव्हतो, मी विश्वस्त म्हणून होतो. आज प्रशांत दामले अध्यक्ष म्हणून निवडून आले, त्यांचे सर्व सहकारी निवडून आले, हे त्यांच्या कर्तृत्वावर निवडून आलेले आहेत आणि विश्वस्त म्हणून त्यांचं अभिनंदन करण्यासाठी मी सगळ्या विश्वस्तांच्या तर्फे या ठिकाणी आलेलो आहे. निश्चितच जर आपण पाहिलं तर मग दुसरीकडे आशिषला पाठिंबा होता, तर कुठेतरी राजकीय वळण ह्या एका. मला असं वाटतं की लोकशाहीमध्ये कोणालाही पाठिंबा द्यायचा अधिकार असतो. आशिषजीने त्या पॅनलला दिला होता की नाही पाठिंबा मला अजिबात माहीत आहे की आमच्या. मला असं वाटतं की या सगळ्यांना देखील त्याच्याशी काही घेणं देणं आहे असं मला वाटत नाही. हे स्वतःच्या कर्तृत्वानं निवडून आलेले आहेत, यांना मतदार देखील ओळखतात. ते जरी निवडून आले असेल त्यांचं देखील अभिनंदन करायला मी आलो असतो. दुर्दैवानं त्या पॅनलचा पराभव झाला आहे आणि विश्वस्त म्हणून माझी जबाबदारी आहे की जे पॅनल आमच्या अखिल भारतीय नाट्य परिषदेवर निवडून आलं आहे त्यांचं कौतुक करणं, त्यांचं अभिनंदन करणं या जबाबदारीच्या पोटीच या ठिकाणी मी उपस्थित आहे. शरद पवार साहेबांची भेट घेतली जाणार आहे का? शरद पवार साहेब हे अखिल भारतीय नाट्य परिषदेचे तळहयात विश्वस्त आहेत. त्यांच्याच नेतृत्वाखाली ही संस्था चालते, त्याच्यामुळे अध्यक्ष, त्यांचे सर्व पदाधिकारी, त्यांची कार्यकारिणी सदस्य नक्की शरद पवार साहेबांची भेट घेतील, मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतील. कारण शेवटी मुख्यमंत्री महोदयांकडनं नाट्य परिषदेच्या फार मोठ्या अपेक्षा आहेत. उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतील. त्याच्यामुळं कुठच्याही पक्षाचं वावगं निवडून आलेल्या सदस्यांना असूनही या मताचा मी आहे. जे सत्ताधारी आहेत त्यांची भेट घेऊन त्यांच्याकडनं नाट्य परिषदेचा उद्धार कसा होईल यासाठी अध्यक्ष आणि पूर्ण कार्यकारिणी आणि आम्ही विश्वस्त काम करू याची मला खात्री. तर अजून देखील काही नाट्यगृह सुसज्ज नाही आहे, त्यामुळे दामलेने सांगितलं आधी जुने नाट्यगृह आहेत ते सुसज्ज करूया आणि काही लोकसंख्या वाढल्यामुळे अनेक ठिकाणी नाट्यगृह देखील नाही आहेत. कसं बघतं यात्रे? मला असं वाटतं की प्रशांतजीने सुरुवातीला जी भूमिका मांडलेली आहे नाट्यकर्मींची असेल, रंग कामगारांची असेल, नाटकात काम करणाऱ्या नाट्यगृहांची असेल, आणि मला असं वाटतं की एखादा संवेदनशील अध्यक्ष झाल्यानंतर नक्कीच ह्या गोष्टीचा निपटारा होईल. या महाराष्ट्रातल्या नाट्यगृहांना योग्य तो निधी महाराष्ट्र शासनापर्यंत देण्याची ग्वाही स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे, उपमुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे आणि आम्हाला विश्वस्त म्हणून खात्री आहे की प्रशांतजींच्या नेतृत्वाखाली एक आदर्श कामकाज या अखिल भारतीय नाट्य परिषदेचं चालेल आणि मागच्या 5 वर्षामध्ये जो काही सावळा गोंधळ झाला तो होणार नाही याची पूर्ण खात्री. 100वं नाट्य संमेलन होणार, याबद्दल कसं बघता तुम्ही एकूण कशाप्रकारे? नाही, मला असं वाटतं की विश्वस्तानी पहिली जी सूचना केलेली आहे, मी स्वतः शरद पवार साहेबांनी जे नाट्य परिषदेला सांगितलेलं आहे आणि तोच निरोप घेऊन मी इथं आलो आहे. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या नाट्यगृहातनं ही नाट्य परिषद चालते हे नाट्यगृह सुरू झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्हाला देखील सत्तेमध्ये असताना त्यांना जे काही सहकार्य करायचं ते केलं पाहिजे आणि बाकीची देखील महाराष्ट्र राज्यातली नाट्यगृह हे सुसज्ज असली पाहिजेत. हा अजेंडा घेऊन ते पुढे चालतील आणि संमेलन कुठं करायचं हे विश्वस्त, नियामक मंडळ आणि कार्यकारिणी हे एकत्र बसून एकमताने ठरवलं. एक दोन राजकीय प्रश्न तर आज राहुल नारळीकर यांची पत्रकार परिषद झाली, काय ह्यांना जाऊ दे पाहिजे. राजकीय प्रश्न असतील तिथे ह्यांना घेऊन ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने काल त्यांची भेट घेतली, आज त्यांची पत्रकार परिषद झाली, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की सत्तांतराच्या आधी जे काही चित्र होतं त्याची पडताळणी केली जाईल, कुठला पक्ष होता, कुठले प्रतोद होते सगळ्याची चौकशी केली जाईल, पडताळणी केली जाईल, त्यानंतर निर्णय देऊ. कसं पाहतात त्यांच्या निर्णय जो द्यायचा आहे तो विधानसभेचे अध्यक्ष राहुलजी नारळीकर यांना द्यायचा आहे. ते देखील याच्यामधले त्यांना पण एक्सपिरियन्स आहे, ते स्वतः वकील आहेत, त्यांना देखील कायद्याचं ज्ञान आहे. सुप्रीम कोर्टानं त्यांच्याकडे आता जे प्रकरण पाठवलेलं आहे ते तरी सुरुवातीलाच सांगितलं की लवकरात लवकर त्याचा निकाल देऊ, परंतु सगळ्या गोष्टीचा विचार करून देऊ आणि आम्हाला सगळ्यांना खात्री आहे राहुल नारळीकर साहेबांकडनं ते कोणावरच अन्याय करणार नाहीत अशा पद्धतीची भूमिका त्यांची असेल. शेवटचा प्रश्न तुम्ही म्हणताय ते कोणावरती अन्याय करणार आहेत, मात्र राऊत म्हणताय की ते दबावाखाली येऊन निर्णय देतील. मला असं वाटतं की नाट्य परिषदेची निवडणूक आहे, त्या चांगल्या वेळेला कोणाच्या प्रश्नाला उत्तर द्यायची. त्यांची काही टेप सकाळी रोज 9:30 चालू असते, म्हणजे प्रत्येक त्यांच्या प्रश्नाला उत्तर द्यावं ते आमचं बंधन नाही. त्यांना अजून 25 वर्ष असंच बोलत ठेवावं आपण सगळ्यांनी, त्या माझ्या शुभेच्छा आहेत. उदय सामंत साहेबांचा, उदय सामंत साहेबांचा, उदय सामंत साहेब. मला असं वाटतं की स्वतः प्रशांतजींनी एक प्रस्ताव ऑलरेडी महाराष्ट्र शासनाकडे दिलेला आहे 52 नाट्यगृहांचा आणि त्याच्यावर तत्वता मुख्यमंत्री मोदींनी निर्णय घेतला की 52 नाट्यगृह जी आहेत ती अतिशय सुसज्ज करण्यासाठी अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पुढाकारानं हे आम्ही सगळं करू. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की
एक कॉर्पस फंड जर आमच्या जिल्ह्याच्या स्तरावरचं जे शाखा आहे त्यांना जर आम्ही देऊ शकलो आणि दरवर्षी त्या ठिकाणी ही ॲक्टिव्हिटी सुरू ठेवू शकलो तरी एक चांगल्या पद्धतीचं वातावरण नाट्यकर्मींसाठी राहील. आणि मला असं वाटते आजचा पहिलाच दिवस आहे, उद्यापासून अतिशय चांगल्या पद्धतीने आमचे सर्व सहकारी काम करतील आणि जे मी आपल्याला सांगितलं जे काम करतील ते पारदर्शक असेल आणि पारदर्शक त्यांनी काम करावं अशी आमच्या सगळ्यांची विश्वस्तांची अपेक्षा. सरकार म्हणून काय काय मदतकडनं करण्यात येणार आहे? सरकारकडनं जे काही योग्य अखिल भारतीय नाट्य परिषद सरकारकडे मागेल ते ती देण्याची आमची हमी आहे. दामले म्हणाले की सरकार हे ऐकणार आहे, काय वाटतं मागील सरकार म्हणतात? दामलेंनी पत्रकार परिषदेमध्ये काय सांगितलं त्या पत्रकार परिषदेला मी नव्हतो. दामलेंनी हे सरकार जर ऐकणार असेल तर पूर्वीचं सरकार ऐकणारे नव्हतं असा आपण अर्थ लावला पाहिजे. शेवटी ते अर्थ सांगतील. पण त्यांनी असं का सांगितलं तर मी म्हटलं सरकार संवेदनशील आहे, प्रत्येक घटकाला सरकार बरोबर घेऊन जातो, त्यातलाच एक मी विश्वस्त आहे, मी मंत्री म्हणून काम करतोय, त्याच्यामुळं सरकार आणि नाट्य परिषद ह्यातला मध्यस्थी आणि वकील म्हणून मी काम करतो. थँक्यू.